विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फिजिक्समध्ये जे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत, ज्याच्यामध्ये लार्ज नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हायडेशन आहे, पॉवर आहे, रूट आहे, हे असे लार्ज कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी आपल्याला बोर्डाकडून कॅल्क्युलेटर, कॅल्सी किंवा कॉम्प्युटर हे कुठलंही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आपल्याला वापरता येत नाही. आणि मग असे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी जर आपण आपल्या गुणाकार पद्धतीचा किंवा भागाकार पद्धतीचा उपयोग केला तर आपल्याला वेळ पण खूप जास्त लागतो, आणि त्याच्यामुळं आपण जो नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत तो आहे युझिंग द लॉगरिथमिक टेबल वी हॅव टू फाइंड द मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, पॉवर्स एक्सेट्रा. आणि त्याच्याचसाठी आपल्याला लॉग येणं अतिशय गरजेचं आहे. मग हे लॉग कसं काढायचं किंवा लॉगच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन कसे करायचे याची भीती ही आपण 12वीत गेल्यानंतर सुद्धा आपल्याला वाटत असते. मग नेमकं हे लॉग काय आहे तर बाजारामध्ये 10 ते 15 रुपयाला आपल्याला लॉगरिथमिक टेबल म्हणून असं एक पुस्तक मिळतं. या पुस्तकाचा उपयोग करून आपण जास्तीत जास्त मोठे कॅल्क्युलेशन, गुणाकार, भागाकार, बेरी ह्या सगळे कॅल्क्युलेशन आपण लॉगच्या सहाय्याने करू शकतो. पण त्याच्यासाठी महत्त्वाचा जो कन्सेप्ट आहे तो एखाद्या संख्येचा लॉग कसा काढायचा किंवा अँटी लॉग कसा काढायचा हे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. मग हे शिकत असताना किंवा याची भीती तुम्हाला वाटू नये म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यासाठी या ठिकाणी सेंड करत आहे. आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ वारंवार बघावा आणि आपले लॉग आणि अँटी लॉगचे कन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्यावेत. तर या लॉगरिथमिक टेबलमध्ये लॉगरिथम असा एक पूर्ण पेज आहे. या पेजमध्ये जर आपण बघितलं तर बोल्ड लेटरमध्ये 10 पासून 99 पर्यंतच्या संख्या आहेत. कोणत्या कॉलममध्ये आहेत ह्या? व्हर्टिकल कॉलममध्ये, बोल्ड लेटरमध्ये. हॉरिझॉन्टल कॉलम जो आहे वरचा तिथं 0 to 9 आहे, आणि परत मीन डिफरन्समध्ये परत 1 to 9 आहे, हे लक्षात घ्या. तर या टेबलचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघूया की आपला जो टेबल आहे त्याचा आपण उपयोग कसा करणार आहोत. सीरियल नंबर आपल्याला दिलेली संख्या त्याला आपण नंबर असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण त्याचं काढतो आहे कॅरेक्टरिस्टिक्स. कसं काढायचं ते पण मी सांगणार आहे. त्याच्यानंतर आहे मेंटेसा. त्याच्यानंतरचा टेबल आहे लॉग ऑफ द नंबर. आणि लास्ट कॉलम आहे अँटी लॉग ऑफ नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हा एक टेबल तयार केलेला आहे. या टेबलमध्ये नंबर ऑफ कॉलम्स आपण पाहिलेले आहेत किती आहेत. तर वेगळ्या संख्येचा लॉग हा कसा काढायचा ते आपण पहिल्यांदा बघूया. पहिल्यांदा मी एक अंकी संख्या घेते, 5.924 अशी संख्या आहे.
नंबर इज 5.924. या संख्येमध्ये पिव्वर डिजिट किती आहेत आपल्याला शोधायचं आहे. पूर्णांक संख्या असं आपण म्हणतो. या नंबर जी जो आपल्याला दिलेला आहे त्या नंबरमध्ये एकच पूर्णांक संख्या आहे, म्हणजे 5 आहे पहा. तर हाऊ मेनी प्युअर डिजिट्स आर देअर इन दॅट नंबर, दॅट इज ओनली वन. वी हॅव टू सबस्ट्रॅक्ट फ्रॉम दॅट वन, म्हणजे एकमधून एक जर आपण वजा केलं तर कॅरेक्टरिस्टिक्स ही किती येते, 0 येते. आता मेंटेसा कसा पाहायचा, तर मेंटेसा पाहत असताना दशांशाचा विचार न करता, नीट लक्ष द्या, दशांशाचा विचार न करता संख्येची फोड करायची आहे. पहिले 2 अंक, तिसरा अंक आणि मग चौथा अंक. पहिले 2 अंक आपण बोल्ड लेटरमध्ये व्हर्टिकल कॉलममध्ये जिथं आहे तिथं शोधायचे आहे. तिथं लक्ष द्या, 59 आपण शोधतो आहे, 59. हॉरिझॉन्टलमध्ये आपल्याला बघायचं आहे 2 आणि मीन डिफरन्समध्ये बघायचं आहे 4, ते ॲड करायचं आहे. 7, 7, 2, 6 असं येतं. हा मेंटेसा ऑलवेज दशांशामध्ये असतो, दशांश आणि संख्या. समजा आपण कॅरेक्टरिस्टिक्सला एक्स म्हटलं, मेंटेसाला आपण वाय म्हटलं, तर लॉ ऑफ द नंबर म्हणजे एक्स अधिक वाय असतं, म्हणजे हे आलं 0.7726. पहा लॉग किती आला आपला, लॉग ऑफ द नंबर 0.7726 आला. आता आपण त्याच्या पुढचा टेबल उघडायचा आहे. त्या टेबलवर नाव दिलेलं आहे अँटी लॉग. बघा बेटा काय नाव आहे, अँटी लॉग. अँटी लॉगमध्ये सुद्धा एक व्हर्टिकल कॉलम आहे ज्याच्यामध्ये बोल्ड लेटरमध्ये नंबर लिहिलेले आहेत. हॉरिझॉन्टल कॉलम आहे त्याच्यामध्ये 0 to 9 आहे. पुन्हा मीन डिफरन्समध्ये परत 0 to 9 आहे. आता इथं जे बोल्ड लेटरमध्ये आहे ते दशांशामध्ये संख्या आहे. बघा 0.01 0.00 आहे का पा, 0.00 to 0.99 आपल्या व्हर्टिकल कॉलममध्ये बोल्ड लेटरमध्ये नंबर्स दिलेले आहेत. मीन डिफरन्समध्ये 0 to 9 आणि परत मीन हॉरिझॉन्टलमध्ये 0 to 9 आणि मीन डिफरन्समध्ये परत 1 to 9 आहे. आता इथं पाहायचं आहे आपल्याला अँटीलॉगमध्ये, मला काय पाहायचं इथं, 0.77 पाहायचं आहे. म्हणजे मी पाहणार, इथं लक्ष द्या, 0.77 2 and 6 पाहायचं आहे आपल्याला. 2 and 6 ॲड करायचं आहे ते 5924 5924. अँटीलॉगमध्ये बघितलं मी. आता दशांशाच्या अलीकडं म्हणजे पॉईंटच्या अलीकडं 0 आहे, याच्यामध्ये 1 मिसळायचा आहे. 0 + 1 = 1. लेफ्टकडून 1 नंतर आपल्याला काय करायचं आहे, दशांश द्यायचं आहे. लक्षात आलं, म्हणजे अँटी लॉग ऑफ द नंबर काय आला आपला, 5.924. म्हणजे अँटी लॉग ऑफ द नंबर इज अगेन अ नंबर. नाऊ वी हॅव टू सी द सेकंड नंबर इज 19.47. हाऊ मेनी प्युअर डिजिट्स आर देअर, 2 2 - 1 1. That is characteristics is 1. Now we have to take first 2 numbers, म्हणजे पहिले 2 अंक घ्या, तिसरा आणि चौथा अंक घ्या. म्हणजे लॉगरिथम टेबलमध्ये मेंटेसा पाहत असताना 19:4 and 7 आपल्याला बघावा लागेल. 19:4 आहे 28, 78 आणि 7 आहे 16. आपण ॲड करूया, 4 28, 78 आपण 16 ॲड केले तर आपलं उत्तर येत आहे 28.94, म्हणजे 0.28
9 4. आता एक्स प्लस वाय म्हणजे लॉग ऑफ द नंबर किती आला, 1 + 1.2894. अँटी लॉग काढूया आपण. अँटी लॉगचा टेबल उघडा. 28 9 4 बघायचं आहे. 28 9 4, 28 9 4 टू आहे, 1 9 4 7. इकडं लक्ष द्या, 1 9 1 9 4 7 आलं आपलं. आता 1 + 1 = 2, लेफ्ट कडून 2 नंतर दशांश द्यायचा आहे. परत बघा, अँटी लॉग ऑफ द नंबर इज अगेन अ नंबर. अशा पद्धतीनं आपण हे पाहिलेलं आहे. आता आपण सेकंड नंबर पाहतो आहे, 3 4 9.8. हाऊ मेनी प्युअर डिजिट्स आर देअर? 3 3 - 1 2. कॅरेक्टरिस्टिक्स इज 2. नाऊ वी हॅव टू, फर्स्ट टू डिजिट्स आर 34 34 अँड सी इन 9 8 इन द टेबल ऑफ लॉगरिथम. दॅट इज 39 9 8 आपल्याला बघावं लागेल. 34 9 8 बघा, 34 9 8 आपल्याला पाहायचं आहे. 10 आहे म्हणजे 5 4 3 8 आलं आपलं. मेंटेसा हाफ आपलं आन्सर येत आहे 34 आपण बघतो आहे 9 8 5 4 3 8 5 4 3 8. आता लॉग ऑफ द नंबर काय येईल ॲडिशन करून? 5 4 3 8. आपल्याला माहीत आहे की अँटी लॉग ऑफ द नंबर परत आपला येतो आहे एवढाच. आता आपण त्याच्या पुढची संख्या बघतो आहे, 4 5 1 4 2. किती अंकी संख्या आहे? इथं दशांश आहे. याच्यामध्ये 4 प्युअर डिजिट्स आहेत म्हणजे याचं कॅरेक्टरिस्टिक्स 4 - 1 3. 51 4 2 आपल्याला बघायचं आहे. 51 4 2 1 7 7 1 1 2 0.7112. लॉग नंबर येतो 3.7112. अँटी लॉग आपल्याला बघायचं आहे 7 1 1 2 तो येतो आहे 5 1 4 2. आणि 3 + 1 = 4, 1 2 3 4 नंतर आपण पॉईंट देतो आहे. इन दिस वे वी हॅव टू सी द लॉग ऑफ द अँड अँटी लॉग ऑफ द नंबर. द फिफ्थ नंबर इज 7 5 9 5 2. हाऊ मेनी प्युअर डिजिट्स आर देअर? 5 5 - 1 = 4. नाऊ 75 9 5 आपल्याला पाहायचं आहे. 75 9 5 3 आहे म्हणजे 5. 8 8 0 5 0.8805. लॉग ऑफ द नंबर इज 4.8805. अँटी लॉग बघत असताना 8 8 0 5 आपल्याला बघायचं आहे. 8 8 0 5 7 5 9 5 7 5 9 5. आता 4 + 1 5 आहे, 1 2 3 4 आहे तिथं. 1 0 देऊन मग दशांश द्यायचा. इन दिस वे वी हॅव टू फाइंड द अँटी लॉग. नाऊ वी हॅव टू टेक स्मॉलर नंबर्स, दॅट इज लेस दॅन 1, दॅट इज अ 0.5924 असा मी नंबर घेतला.
याच्यामध्ये प्युअर डिजिट एकसुद्धा नाही आहे. म्हणजे 0 - 1 किती होईल, -1, त्याला आपण बार 1 लिहितो. 59चा 24 आपण बघतो आहे 7726 येतं. लॉ ऑफ द नंबर येतो आहे 7/1.7726 आणि अँटी लॉग ऑफ द नंबर येणार आहे 5924. याच्यामध्ये आपण एक ॲड करायलो होतो, -1 + 1 हा काय होतो, 0 होतो. म्हणजे आपण 0 देऊन काय करतो आहे, 0.5924 अशी संख्या आपण लिहितो आहे. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत संख्या 0.01947. याला प्युअर डिजिटमध्ये घेऊन जाण्यासाठी या दशांशाला 2 अंकांनी आपल्याला पुढं न्यावं लागेल, म्हणजे 2 डिजिटनं पुढं न्यावं लागेल. म्हणजे किती येणार याचं कॅरेक्टरिस्टिक्स, 12 येणार. याचा अँटी, त्याचा मेंटेसा जर आपण काढला तर तो येतो 0.2894 आणि म्हणून लॉग ऑफ द नंबर येतो 12.2894. आपण याचा जर अँटी लॉग काढला तर या ठिकाणी अजून 1 0 देऊन आपल्याला तो लिहावा लागेल. आन्सर येत आहे आपलं 0.01947. नाऊ 0.03498 अशी आपली संख्या आहे. इथंसुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स ही 12 येते. अँटी लॉग ऑफ द न लॉग ऑफ द न मेंटेसा येतो 5438. 12.5438 आणि 0.03498 हे आपला काय आला, अँटी लॉग ऑफ द नंबर आला. त्याच्यानंतर आपण 9th घेतो आहे 0.005142 आपण घेतो आहे. या ठिकाणी आपल्याला प्युअर डिजिटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी या दशांशाला 3 स्थळांनी पुढं जावं लागतं, म्हणजे 10⁻³ होतो. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स इज -3, दॅट इज अ बार 3. इफ यू हॅव टू सी द मेंटेसा, 51चा आपण 42 पाहिला तर तो मेंटेसा येतो आपला 0.7112 आणि म्हणून लॉग ऑफ द नंबर येतं 12.7112. आता जेव्हा आपण अँटी लॉग बघतो, 7/1 - 1 अँटी लॉग येणार आहे आपला 5142 येणार आहे. 3 एक मिसळलं 2, म्हणजे आपल्याला 2 0 हे अलीकडं द्यावे लागणार आहे दशांशाच्या. म्हणजे आपला आन्सर येत आहे 0.005142 आणि लास्ट नंबर मी या ठिकाणी घेते आहे 0.0002233. इथं पहा प्युअर डिजिटमध्ये या संख्येला कन्वर्ट करण्यासाठी मला दशांशाला कितीनं पुढं न्यावं लागतं आहे, 1, 2, 3, 4 न्यावं लागतं आहे. म्हणजे 12 ही याची कॅरेक्टरिस्टिक्स झाली. 22चा 33 आपल्याला मेंटेसा पाहायचा आहे. 22चा 33 3489 येतो मेंटेसा, 0.3489 आणि म्हणून 12 लॉग ऑफ द नंबर आला 3489. जेव्हा आपण अँटी लॉग पाहतो 3489 तेव्हा तो 22 2233 येतो. आता याच्यामध्ये एक मिसळला आहे आपण, 12 म्हणजे इथं संख्येच्या अलीकडं आपल्याला 3 0 द्यावे लागतात आणि मग दशांश द्यावा लागतो. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी लॉग आणि अँटी लॉग ऑफ द डिफरंट नंबर्स आपण पाहिलेले आहेत. मला वाटतं आहे हा जर व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितला तर आपले लॉग आणि अँटी लॉगचे कन्सेप्ट एकदम क्लिअर आणि चांगले तयार होतील. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लॉज ऑफ लॉगरिथमिक टेबल, जे 4 आहेत आणि ज्याच्या सहाय्यानं आपण प्रॉब्लेम करतो, ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी मी आत्ता इथंच थांबते.
पुढचा व्हिडिओ मी आपल्याला लगेच सेंड करणार आहे. या व्हिडिओ बघून तुम्ही लॉग अँटी लॉग शिकाल अशी अपेक्षा व्यक्त करते. सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करावं अशी विनंती मी करते. धन्यवाद.